नमस्कार, लक्ष वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र बंद संपला, जाता जाता हिंसाचार दाखवून गेला। महाराष्ट्र बंदचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या पुढाकारानं घेण्यात आलेला होता। ऐन नवरात्रामध्ये व्यापार पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा असताना, कोरोनाची तिसरी लाट प्रत्यक्षात आलेली नसताना, रोजगाराचं गाडं रुळावर येत असताना हा बंद करायची इच्छा महाराष्ट्र विकास आघाडीला झाली आणि त्यासाठी शिवसेनेला पुढे करत राष्ट्रवादीनं आपली भूमिका मांडली। महाराष्ट्र विकास आघाडीच्या कडून महाराष्ट्र बंद करण्यासाठी हरतऱ्हेनं प्रयत्न झाले, पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। राज्यभरामध्ये संमिश्र अशाच स्वरूपाच्या प्रतिसादाची नोंद या निमित्तानं केली गेली आणि ज्या मुंबई ठाण्यामध्ये हा बंद यशस्वी करण्याच्या साठी अधिकचे प्रयत्न झाले, त्या जनतेकडून प्रतिसाद मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी नेहमीच्या पद्धतीनं मारहाण करून लोकांचे व्यवसाय बंद पाडले। लोकांनी या बंदला पाठिंबा मनापासून का दिला नाही? शिवसेनेच्या पुढाकारानं राष्ट्रवादीनं केल्या गेलेल्या या आंदोलनात सर्व ठिकाणी शिवसैनिक संपूर्ण ताकदीनं का उतरले नाहीत? राष्ट्रवादीला मुंबई आणि ठाणा 100% बंद का करता आलं नाही? मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल एका सेकंदासुद्धा थांबली नाही। मुंबईची लोकल थांबवण्यात का यश आलं नाही? रेल्वे पोलिसांचे कारवाईचे दंडुके हे आंदोलकांना भीती घालून गेले का? हे एका बाजूला असलेले प्रश्न आहेत। दुसऱ्या बाजूला या बंदचा विरोध म्हणजेच लखीमपूर खीरीतल्या दुर्घटनेचं समर्थन असा अर्थ कृपया कोणी काढू नये। लखीमपूर खीरीच्या घटनेच्या प्रकरणामध्ये जे जे संवेदनशील आहेत त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे, मात्र उत्तर प्रदेशात झालेल्या घटनेच्या, पंजाबमध्ये झालेल्या घटनेच्या आणि थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या बाहेर झालेल्या घटनांचा संदर्भ घेत अशा प्रकारे बंदचं आयोजन महाराष्ट्रात करणं हे कितपत संयुक्तिक आहे हा सर्वसामान्य मराठी जनांना पडलेला प्रश्न आहे। त्याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीत आपणही विचारतोय की बळजबरीनं महाराष्ट्र बंद करून काय साधलं। आपण चर्चेची सुरुवात करतोय। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देण्यापूर्वी या बंदच्या निमित्तानं विविध राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया आपल्याला पाहणं गरजेचं आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचा दावा आहे, दुसऱ्या बाजूला मवियाचा प्रतिवाद आहे। हा दावा आणि त्याविरोधातलं प्रत्युत्तर काय आहे ते टप्प्याटप्प्यानं आपण ऐकणार आहोत, त्यानंतर आपल्या सोबतच्या मान्यवरांसोबतची चर्चा सुरू करणार आहोत। ढोंगीपणा करायचा आणि मीडिया अटेन्शन कॅच करायची एवढंच यांचं काम आहे। हे सगळे मीडियाच्या पुढे बोलणारे लोक आहेत, जमिनीवर काहीच नाही, जमिनीवरचं दुःख पाहिलं नाही। मला सांगा, मराठवाड्याच्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याकरता यांच्यापैकी कोणीतरी गेलं का? हे कोणी गेले नाही। पालकमंत्री देखील अर्धे गेले नाही आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर सोडाच, अर्धे पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेले नाही आहेत। कशाचा बंद करताय? त्याने कितीही दबाव आणा, आम्ही जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, छोट्या व्यापाऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी आमची लढाई राहणार आहे। त्याने कितीही दबाव आणला तरी त्याला आता मान्य करायचं नाही आणि ती लढाईमध्ये सहभागी व्हायचं आहे आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये मागे पटून बघायचं काही कारणच नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा बंद करण्याकरता प्रतिबंध घातलेला आहे। अशा प्रकारचा बंद करणं हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल असं सांगितलेलं आहे आणि अशाच अवमान प्रसंगी शिवसेनेला यापूर्वी या ठिकाणी त्यांनी फाईन देखील केलेला आहे। त्यामुळे जे वारंवार न्यायालयाचा अवमान करतायत त्यांच्या संदर्भात न्यायालयाने स्वतः त्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं मत आहे। महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ,
त्या बंदला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. याचा अर्थ एवढाच आहे की जी काही दडपशाही आणि जी काही हिटलरगिरी केंद्र सरकारने आणि यूपी सरकारने सुरू केलेली त्या दडपशाहीला आता या ठिकाणी सहन केल्या जाणार नाही हा संदेश महाराष्ट्र देतो आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र आणि जनसामान्य या देशाची लोक उभी आहेत. शेतकऱ्यांना घाबरायचं कारण नाही. सरकारच वसुली सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही किती वसुली केली तरी ते तसेच वागणार आहेत. तथापि हो, आमची ही मागणी आहे की याची वसुली सरकारकडनंच केली पाहिजे आणि वैयक्तिक सरकार चालवणारे जे लोक आहेत त्यांना दोषी धरलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच हा संप आहे. शेतकरी जो आहे देशातला आम्ही सगळ्यांना समान समजतो, किंवा ते शेतकरी सुद्धा जे काही आंदोलन करतात त्याच्यामध्ये आपल्याकडच्या शेतकऱ्यांचा सुद्धा निश्चितपणे फायदाच आहे. त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांना तुम्ही चिवडून मारू शकणार नाहीत, मारता कामा नाहीत. आणि ते असं झालं तर देश तुमच्या विरुद्ध जाईल, महाराष्ट्र तर नक्कीच तुमच्या विरुद्ध जाईल. हा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. यातून शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी आहे काळजीच प्रकट होते. या चर्चेच्या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राजकीय प्रतिनिधी आहेत, आपल्या सोबत मवियाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आहेत, भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी गणेश खंडकर आहेत, मनसेकडून योगेश शिले आहेत, कायदेतज्ञ या नात्यानं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, राजकीय विश्लेषक म्हणून जयंत माईंडकर आणि मकरंद मुळे आहेत. वैशालीताई, आपल्यासाठीचा थेट आणि पहिला प्रश्न, आपण शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद केलात, पण मग या आंदोलनात हिंसाचार का झाला? खरं तर तुम्ही दोन दिवस ऐकताय भाजपचेच नेते वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करतायत. हिंसाचार हा कोणी घडून आणलाय हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना माहिती आहे की हिंसाचार खरा कोणी घडून आणलेला आहे. जेव्हा लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि काँग्रेसला म्हणजेच महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि दुकानं बंद झाली, किंबहुना लोकांनी बंद पाळायचं ठरवलं, तर तो बंद कसा मोडून काढायचा हे विरोधकांनी ठरवलं. आणि माझा तर हा थेट आरोप आहे की हा हिंसाचार भाजपानी घडवून आणलेला आहे. वैशालीताई, आपण जर समजा आता टीव्ही पाहू शकत असाल तर त्या टीव्हीवर सुद्धा आपल्याला बंद यशस्वी करण्याच्या साठी जबरदस्तीनं दुकानं जे बंद करतायत त्यांच्यात भगवा झेंडा दिसतोय. आता भगवा झेंडा घेऊन भाजपचे कार्यकर्ते दुकानं बंद करतायत असा आपला आरोप आहे का? सर, झेंडा जर हिंसाचार घडवायचाच असेल आणि खोटं बोलून सगळा कार्यक्रम करायचाच असेल तर भाजप कुठलाही झेंडा घेऊन काहीही करू शकतं हे लक्षात ठेवा. जर जी बोला त्याच्यामुळे ते कार्यकर्ते भाजपचे नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. किंबहुना माझा तर आरोप आहे हे कार्यकर्ते भाजपचेच आहेत जे झेंडे आमचे झेंडे घेतायत आणि ते दाखवतायत की हिंसाचार आम्ही करतो. क्या बात आहे वैशाली नागवडे, अशा प्रकारचा तर्क चर्चेत येऊ शकतो हे मला खरंच अपेक्षित नव्हतं. आपण जो तर्क मांडला त्याला एक पूरक माहिती देतो. ठाण्यामध्ये ज्या शिवसैनिकांनी रिक्षा चालकांना बडवलंय ते तिथले शिवसैनिक आहेत, त्यातला एक शिवसैनिक पवन म्हणून ओळखला गेलेला आहे. तरी पण तुम्ही म्हणताय की हा पवन सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता आहे, तो आज शिवसेनेत गेला किंवा शिवसैनिक म्हणून स्वतःची ओळख सांगतोय. सर, एखादी गोष्ट जर फक्त तुम्ही प्रूफ म्हणून देणार असाल पण ओव्हरऑल जर सगळ्या कंडिशन बघितली तुम्ही राज्यातली तर बंद हा सक्सेसफुल झालेला आहे आणि बंद सक्सेसफुल झाल्यामुळे भाजपच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे. त्यांना अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीनं शहरातली जनता सुद्धा महाविकास आघाडीला प्रतिसाद देईल आणि त्यामुळे ह्या वेगवेगळ्या पक्षाचं तुम्ही बघताय वेगवेगळ्या पद्धतीनं हे दाखवलं जातंय. परंतु आता जी बोला बोला आपण बोलताय. वैशालीजी, आपलं म्हणणं पूर्ण करा, आपला आवाज गेला अचानक. तर त्या पद्धतीनं माझा तर थेट आरोप आहे की भाजप सत्तेसाठी काहीही करू शकत. बर, आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी गणेश खंडकर आहेत. गणेशराव, हे तर म्हणजे कमालच झाली की तुम्ही लोक आता शिवसेनेचे झेंडे घेऊन उतरायला लागलात. म्हणे असं म्हटलं जातंय की तुम्ही राष्ट्रवादीचेही झेंडे घेऊन हिंसाचार करता, हा आरोप आता होऊ लागलाय मवियाकडून. या आरोपाला आपण काय उत्तर द्याल? प्रसाद जी, जी माझा आवाज येतोय? हा बिलकुल येतोय. एकतर
ज्यांनी आता मत मांडलं त्या ताईंचं मी मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी करतो की मी आज सकाळपासून मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी बोलल्यानंतर काय परिस्थिती आहे ते चर्चेत पुढे येईलच, पण पोलीस यांचं, प्रशासन यांचं, गृहमंत्री यांचा, गृह राज्यमंत्री यांचा, आणि त्याच्यानंतर जर काय बंदच्या दरम्यान असे प्रकार घडले असतील तर ताई तुमचं मनापासून अभिनंदन करतो. असं आहे की तुमचं राज्य हे खूप फार छान चालू आहे याची इतिहासात नोंद होईल. याचं कारण असं आहे, या राज्याचे माजी गृहमंत्री गेली 2 महिने वॉन्टेड आहे. आता ज्या राज्यामध्ये असं होऊ शकतं त्याच राज्यामध्ये असं होऊ शकतं की विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाचे झेंडे घेतले आणि हिंसाचार केला आणि तुम्ही शांतपणे बघत राहिलात आणि आता तुम्ही दुपारी असं म्हणताय की बंद सक्सेस झाला. काही तुम्ही धन्य आहात, तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो. प्रसादजी, माझ्या एवढ्या वर्षाच्या राजकारणाच्या म्हणजे अनुभवातून आणि इतिहासामध्ये मी असं पहिल्यांदा हे उदाहरण पाहिलं, पहिल्यांदा. आणि कदाचित या महाराष्ट्रामध्ये हा असा पहिला बंद आहे की जो राज्य शासनाच्या पुरस्कारातनं पुरस्कृत बंद, सकाळी BSTच्या बसेस बाहेर पडत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून दम मारला, बस डेपो बंद केले की कुणीही बाहेर बस काढायची नाही, रिक्षावाल्यांना सकाळी मारझोड करण्यात आली. आणि आता जर का असं कुणी म्हणत असेल की नाही विरोधकांनी आमचे झेंडे घेऊन केले, तर मला असं वाटतं महाराष्ट्राची प्रगती खूपच छान चालू आहे. गणेश खंडकर म्हणजे गणेश खंडकर, खर तर असं वाक्य या चर्चेत आलं नाही हे भाग्य समजा की पोलिसांच्या वेशात पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले होते. नाही काय आहे, अनेक वेळेला चर्चा होती. आता बघा चर्चेचा स्तर कुठपर्यंत गेला प्रसादजी, तर चर्चा करताना आता लोक हे म्हणायला लागलेत की संसदेत जो काही गोंधळ झाला तर बीजेपी RSSचे लोक त्या पोलिसांच्या वेशामध्ये असं जे काय असेल मार्शल म्हणून ते कार्यकर्ते होते. अनेक वेळेला काही घडलं की संघाचे लोक, मला एक कळत नाही कार्यक्रम तुमचा आयोजन तुमचं भाषण तुमची व्यवस्था तुमची अहो सगळं काही झाल्यानंतर संघ भाजप कुठून आलं होतं याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यावर एक वैशालीताईंचं उत्तर येत आहे, त्यानंतर आपल्याला कायदेशीर बाजू समजावून घ्यायची आहे. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक आणि इतर मान्यवर आहेतच, बऱ्यापैकी मोठं पॅनल आहे. मान्यवरांना विनंती आहे नेमकं मोजकं आणि थेट बोलावं. वैशालीताई, आपण विरोधक आमचे झेंडे घेऊन हिंसाचार करतात अशा प्रकारचा तर्क कसा देऊ शकता? अहो वैभव नाईक याच्यासारखा माणूस जर आपल्याला दिसत असेल कणकवलीमध्ये, साताऱ्यामध्ये तुमची माणसं दिसत आहेत, ठाण्यामध्ये दिसत आहेत, तरी पण तुम्ही असा तर्क देता की विरोधकांनी मवियाचे झेंडे घेतले आणि हिंसाचार केला? तर मला ह्याच्यावर एक प्रतिक्रिया द्यायची आहे, जे भाजपचे नेते आता बोलले त्याच्यावर एक प्रतिक्रिया द्यायची आहे. बिलकुल बोला, बिलकुल बोला, आपलं म्हणणं सलग मांडा. आपण ना कदाचित प्रवासात आहात, एखाद क्षण काही थोडस थांबलात आणि आपलं म्हणणं मांडलं तर आपलं नीट वाक्य ऐकायला येईल आम्हाला. सर आता त्यांनी म्हणणं मांडलं की राज्याचे दोन गृहमंत्री, माजी गृहमंत्री 2 महिने गायब आहेत. माझा त्यांना संवाद आहे की कुठून गायब झाले, अहमदाबाद मधून गायब झाले ते, आणि त्यांना गायब करणार कोण होत? परमवीर सिंगांचा विषय आता तांत्रिक दृष्ट्या इथे लागू नाहीये. वैशालीताई, आपण चर्चेमध्ये तो आणलात, तुमचा तो अधिकार आहे, मी आपल्याला त्यासाठीच थांबवतो. माझं एक म्हणणं आहे वैशालीताई, आपण पूर्ण वेळ चर्चेत राहा, कृपया आपल्या नेटवर्कची काळजी घ्या, तुमचा चेहरा पण मध्ये मध्ये ये जा करतोय. पटकन गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करतो. ऍडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. सदावर्तेजी, शासनानंच आपलं राज्य बंद पाडावं, मग जनतेनं न्याय मागण्यासाठी आणि रोजगार आणि सुरक्षेच्या हमीसाठी कोणाकडे जावं? शरद पवारांच्या आयुष्यामध्ये काय पहिल्यांदा घडतं का? मी कायदेशीर बाजूकडे जाण्या अगोदर काही सांगू इच्छितो. जी, बॉम्बलाच्या वेळेची शरद पवारच मंत्रालयात होते, दत्ता सामंतांच्या हत्येच्या वेळेस सुद्धा शरद पवार मंत्रालयात होते, आणि जालियनवाला बाग 2 जेव्हा झाला तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. जालियनवाला बाग 2 म्हणजे काय? तुम्ही हे नवीनच काही शोधून काढताय का? जालियनवाला बाग 2 अशी कुठली घटना इतिहासात घडलेली दिसत नाही, तुम्ही कोणत्या घटनेला जालियनवाला बाग 2 म्हणताय? सांगतो. या महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधव असतील, अनुसूचित जातीचे बांधव असतील, या देशाला
स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नंतर जर दुसरा जालियनवाला बाग सारखी परिस्थिती पाहावी लागली असेल तर त्या नागपुरामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे माझे 14 आदिवासी बांधव ज्यांनी जीव गमावला आणि तेच पोलीस आताचे ऍडिशनल डीजीपी सिंग जे त्यावेळेस नागपूर आणि अमरावतीला होते ते आज ज्या पदावर आहेत कोणत्याही पनिशमेंट शिवाय कोणत्याही इव्हिडन्स शिवाय कोणत्याही कोर्टात शिक्षा न भोगता कोणी सुद्धा सगळे निर्दोष सुटले अशा म्हणजे त्या गोवारींच म्हणजे मी सुप्रीम कोर्टामध्ये आजही वकील आहे ती केस चालू आहे अशा दोन नंबरच्या जालियनवाला बागच्या काळात शरद पवारच मुख्यमंत्री होते आणि शरद पवार कशा प्रकारे त्या माझ्या आदिवासी बांधवांना बोलायला सुद्धा गेले नव्हते आणि विमानतळावरून कसे त्यांनी काढता पाय घेतला आणि कशा प्रकारे लोकांनी सांगितलं पळाले पळाले हे सुद्धा अधोरेखित करायची वेळ आहे. ठीक आहे गुणरत्न सदावर्ते आपण असं म्हणता आहात की जो बंद लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात होऊ शकतो त्याच राज्यकर्त्यांच्या कार्यकाळात गोवारींचं हत्याकांड झालं त्यावर काय प्रतिक्रिया आल्या हेही या निमित्तानं गुणरत्न सदावर्ते चर्चेत आणू पाहतायत. वैशालीताई नागवडे यांच्याकडून खरं तर याचं पटकन उत्तर मागणं अपेक्षित आहे तसं आपण प्रयत्नही करतोय मात्र आत्ताच्या घडीला आपल्यालाही दिसत असेल सगळ्या प्रेक्षकांनाही हे लक्षात येत असेल की त्यांचं इंटरनेटचं कनेक्शन गेलेलं दिसतंय. आपण त्यांच्यापर्यंत परत पोहोचण्याचा प्रयत्न करू. एकदा पटकन आपल्या सोबत असलेले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईंडकर यांना विचारू इच्छितो की गोवारी हत्याकांडाच्या वेळेला महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या फक्त गोवारीच कशाला मावळ हत्याकांडाच्या वेळेला सुद्धा महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया होत्या दोन्ही वेळेला सत्तेमध्ये पवार होते मात्र दोन्ही वेळेला महाराष्ट्र बंद झाला नाही. आजचा बंद तुमच्या लेखी यशस्वी आहे की दूरगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारा आहे. दूरगामी वगैरे नाही आणि एकदम अयशस्वी पण नाही. तुमचा जो शब्द आहे संमिश्र तो अगदी परफेक्ट आहे. परफेक्ट याच्या करता आहे की मुंबई आणि ठाण्यात गणेश खणकर तुम्ही पण मान्य कराल आणि मकरंद सुद्धा मान्य करेल मुंबई आणि ठाण्यात जर का बंद करायचं असेल तर हा आवाज कुणाचा असं म्हणणारा पक्ष असला पाहिजे. हा तुमचा 30 वर्षांचा अनुभव गेले 2 वर्ष विसरून जा पण हा तुमचा 30 वर्षांचा अनुभव. आता हा आवाज कुणाचा आला की मग ते जे काही आता प्रसादनी सांगितलं की अगदी अक्षरशः जबरदस्तीने झालंय आता हे खरंय जबरदस्तीने झालेलं असू शकतं किंवा झालेलं आहे मी मान्य करतो. याचं कारण असं आहे की कोरोनामुळे आधीच मार्केट कमी असताना मुश्किलीने दुकानं उघडी असताना पुन्हा लखीमपूर करता कशाला अशी एका काही लोकांची प्रतिक्रिया असणारच नाही असं मी म्हणत नाही. आता हा विषय वेगळा की लखीमपूर मध्ये बसलेले शेतकरी त्यांच्यावर त्यांची जी काही डिमांड आहे ती 10 महिने न ऐकता आणि वरतून त्यांच्यावर एखादा मंत्रीपुत्र जर का तथाकथितरित्या गाडी घालत असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रात रिएक्शन यायला नको किंवा यायला पाहिजे किंवा काश्मीरी पंडितांच्या करता यायला हवी पण याच्याकरता नको. या वादात मी सध्या पडत नाही. मी फक्त मुंबई आणि ठाणे या पुरता बोलायचं. बिलकुल बिलकुल आपण मुंबई आणि ठाण्याचा विषय करताय. ठाण्यामध्ये तर अशा प्रकारची दृश्य समोर आली की तुम्ही बंद करत नसाल तर बळजबरीनं तुमचा व्यवसाय रोखला जातो आहे. मकरंदमुळे लोक स्वतःहून या बंदसाठी बाहेर पडायचं सोडून घरात का बसली नाहीत. आज रेल्वे कुठेही बंद पडली नाही. रेल्वेमध्ये तितकीच गर्दी होती जितकी सर्वसाधारण दिवसांमध्ये असते आणि आत्ताच्या सध्याच्या कोरोना काळात आहे. अनेक ठिकाणी रिक्षा फिरत होत्या लोक कामावर जाऊ इच्छित होती. जर आज महाराष्ट्र बंद होता जर शिवसेनेला पुढे करून राष्ट्रवादीनं बंद करायचा प्रयत्न केला तर लोकांनी त्याला मनापासून प्रतिसाद का दिला नाही. मकरंदमुळे तुम्ही प्रसाद कथे जे म्हणलात की संमिश्र प्रतिसाद होता तेच नेमकं आहे. साधारणपणे जिथे ज्या ज्या पक्षाचं प्राबल्य आहे तिथे तिथे त्यांनी तो बंद करण्याचा प्रयत्न केला आणि हिंसाचार झाला का तर तो झालेलाच आहे आणि समजा तो करणारे जर तिसरे चौथे कोणी नसून अमुकच पक्षाचे असतील तर त्यांच्यावर सरळ कारवाई करावी त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी त्यामुळे तो प्रश्न लवकर नाही. पण आता त्यातला तर गमतीचा भाग वेगळाच आहे. त्याची चर्चा हिंसाचाराच्या नुकसानीची नंतर करू. आता जनतेतून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. मी ते सांगतोय की हे का झालं तर त्याचं कारणच ते आहे की जी मुळातच असं आहे की ज्या प्रकारचं वातावरण गेले 2 वर्ष आहे
त्याच्यानंतर जे काही जनजीवन सुरळीत होत आहे त्या पार्श्वभूमीवर जगण्याची जी काही तीव्र इच्छा आहे आणि आपलं कुटुंब आणि घर नीट चाललं पाहिजे अशी जी काही एक सधी धावपळ चालू आहे त्यात असं काही आलं की लोकांचा प्रतिसाद मिळणारच नव्हता. मग पक्ष कोणताही असो कोणी निर्णय घेतला असता तरी हीच स्थिती आली असती. राज्यकर्त्याला समाजाची नाडी ओळखता आली पाहिजे, जनमानस कुठे चाललंय ते लक्षात घेता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे निषेधाचं कोणतं पाऊल उचललं पाहिजे ते ठरवता आलं पाहिजे. मला असं वाटतं की परत परत तुम्ही जो शीर्षक घेतलंय त्या शीर्षकात हेच मला असं वाटतंय की शिवसेनेची फरफट करणं हे अधिक राष्ट्रवादीला अपेक्षित होतं, कमी प्रमाणात काँग्रेसला, त्यांनाही अपेक्षित होतं. आणि ज्या प्रकारे शेकापचं खच्चीकरण संपूर्ण रायगड जिल्ह्यात झालंय आणि जयंत बाईंकर असं म्हणलं की आवाज कुणाचा ठाणे मुंबईतल्या, तर त्या ठाणे मुंबईतच शिवसेनेचं चाक आगामी निवडणुकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पंक्चर करू इच्छिते का आणि म्हणूनच हा बंदचा खटाटोप केला होता का, ही खरं म्हणजे शंका मनात येते. मकरंदमुळे आपण आणलेल्या या विश्लेषणावर एक पटकन मनसेची प्रतिक्रिया आपण घेऊ. आपल्या सोबत मनसेचे नेते योगेश चिले आहेत. योगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा आहे. आपल्या सोबत दरम्यान आता वैशालीताई नागवडे या फोनवरून उपलब्ध आहेत, त्यांचा चेहरा आपल्याला अधूनमधून दिसेल अशी अपेक्षा बाळगू. योगेश शिले, आजच्या बंदमुळे बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या हिंसाचार करणाऱ्या शिवसैनिकांची फरफट झाली का, आणि जर तशी फरफट झाली असेल तर जनतेत शिवसैनिकांच्या विषयी, शिवसेनेच्या नेतृत्वाच्या विषयीची आजवरची प्रतिमा कशी बदलेल? योगेश शिले, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की शिवसेना भवन जिथे आहे, ज्या दादरमध्ये आहे, त्या दादर परळ लालबाग हा जो कामगार वर्ग आहे ज्यांच्यासाठी यांचं आंदोलन आहे शेतकऱ्यांनी कामगारांसाठी, तर या दादरमध्ये सोमवारी सगळी दुकानं तशी बंद असतात. त्यामुळे शिवसेनेचा बंद यशस्वी झाला मुंबईमध्ये वगैरे या बोलण्याला काय बंद आहे, तो यशस्वी झालाय की तो फसलाय ते. त्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री जी आमचं स्पष्ट म्हणणं आहे जे मुख्यमंत्री दहीहंडीच्या काळामध्ये बोलत होते की जर कोणाला आंदोलन करायचंच असेल तर ते कोरोनाच्या विरोधात करा, मला वाटतं आजचा यांचंही आंदोलन आहे ना, जे शिवसैनिक ऑटोवाल्यांना मारत होते ते खरं तर ऑटोवाल्यांना मारत नव्हते, ते कोरोनाला मारत होते. जागोजागी जिथे कोरोना दिसत होता तिथे ते काटे घेऊन त्या कोरोनाला चापटवत होते. त्यामुळे या बंदच्या नंतर उद्यापासून कदाचित मुंबईच्या रस्त्यांवर कोरोना दिसणार नाही, त्यांची स्ट्रॅटेजी असावी म्हणून आजचा हा बंद असणार. बाकी त्या बंदला तसा काही लोकांचा सहभाग सुद्धा नव्हता आणि लोकांची या बंदला मान्यता सुद्धा नाहीये. ठीक आहे, योगेश शिलेंची प्रतिक्रिया आली आहे. वैशाली नागवडे, आपल्यासाठी आता दोन प्रमुख स्वरूपातले प्रतिवाद समोर येत आहेत, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. आपल्याला आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय असं दिसतंय. एक, राजकीय दृष्ट्या या हिंसाचाराच्या निमित्तानं काय भूमिका घ्यायची ती आपण घेतलीत, मात्र जनतेनं उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिला नाही. लोक मोठ्या संख्येनं मुंबई ठाण्यात रोजगारासाठी बाहेर पडले होते, ते कामावर किती सहज पोचू शकले हा नंतरचा मुद्दा, म्हणजे लोकांना आजच्या बंदमध्ये घरी बसायचं नव्हतं. सर, असं आहे की तुम्ही जर बघितलं बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, मेडिकल हे काही प्रमुख गोष्टी उघड्या राहणार होत्या आणि त्याच्यामुळे जी काही लोक बाहेर पडलेली होती ती त्या पद्धतीने बाहेर पडत होती, परंतु समोरच्या आणि विरोधकांना हिंसा करायचीच होती, मग ती कशा पद्धतीने करायची आणि कशा लोकांपुढे आणायचं ते त्यांना चांगलं माहितीये आणि सातत्यानं ते त्याच पद्धतीनं मांडण्याची भूमिका घेत आहे. वैशालीताई, आपण सातत्यानं याच भूमिकेवर येत आहे की हिंसाचार विरोधकांनी केला, तुम्ही पूर्णपणे या भूमिकेवर ठाम राहणार आहात, अख्खा एक तासभर चर्चा आहे. प्रश्न ठाम राहण्याचा नाहीये. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला की लोक बाहेर पडली होती, लोक का बाहेर पडली होती, त्याचं मी उत्तर दिलं की अत्यावश्यक सेवा ह्या चालू होत्या. बर, मग आता पुढचा प्रश्न, एक छोटा प्रश्न मी त्यानिमित्तानं आपल्याला विचारतो. आपण जर असं सांगताय की अत्यावश्यक सेवा सुरू होत्या त्यासाठी लोक बाहेर पडली, तर मग त्या अत्यावश्यक सेवेला जाणाऱ्या लोकांच्या साठीची वाहतूक व्यवस्था का बंद ठेवली गेली? बेस्ट सारखी महत्वाची व्यवस्था ही अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवायला हवी होती. आज बेस्ट बंद करून तुम्ही अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचंही नुकसान केलं. वैशालीताई, आपल्याला प्रश्न आहे.
जी बिल्कुल बोला वैशालीताई, आपण सलग बोलत रहा. नाही वैशालीताई, काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याकडे माझा आवाज नीट पोहोचतोय पण त्याचा परत पुनरुच्चार होतोय. आपण आपला स्पीकर बंद ठेवावा आणि फोनवर आहात तर थेट संपर्कात राहावं. जाता जाता आपल्याला त्यांनी मांडलेला मुद्दा पकडता आलेला आहे. गणेश खणकरांसाठी तो मुद्दा आहे. गणेश खणकर जर बस सुरू ठेवली असती तर बाकीची लोक पण बसमध्ये चढली असती असा तर्क आहे. आता काय बोलायचं याला? नाही कसं आहे प्रसादजी, बघा जी लखीमपूर अहो काय प्रतिक्रिया द्यावी मला कळत नाही. तुम्ही आजच्या चर्चेमध्ये प्रसादजी आम्हाला गोंधळात टाकलेलं आहे. नाही मी काय गोंधळात टाकायचं, इथं सत्ताधाऱ्यांनी हिंसाचार विरोधकांनी केला असा दावा केल्याच्या नंतर चर्चा फारच वेगळ्या पातळीवर जाईल. योगेश शिलेंना पटकन विचारतो. योगेश शिलेव, बस सुरू ठेवली असती तर बाकीची लोक पण बसमध्ये चढली असती असा तर्क दिल्यावर आपण काय म्हणायचं सत्ताधाऱ्यांना? योगेशजी अहो माझ्याकडे प्रत्येक आगारातले फोटो आहेत. सकाळी कर्मचारी कामावरती गेलेले आहेत परंतु त्यांना गाड्या काढायला दिलेल्या नाहीये. शिवसेनेमध्ये आता इतका सुद्धा दम राहिलेला नाहीये की प्रशासनाला बाजूला ठेवून स्वतःचा बंद यशस्वी करून दाखवता. त्यांना यायला पाहिजे होतं पण ते काय झालं नाही. यांनी प्रशासनाला हाताशी घेतलं आणि कामगारांना घरी बसवलेलं आहे. आमचे बेस्टचे वर्कर सगळे वर्कर अगदी शिवसेनेच्या युनियन मधले वर्कर सुद्धा आज कामावरती हजर होते पण त्यांना बस बाहेर काढायला दिलेले नाहीयेत. हे शिवसेनेचं सगळ्यात मोठं आजचं म्हणजे बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे. आपल्यासोबत डॉक्टर आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांनी आपलं झालेलं नुकसान लक्षात आणून देत न्यायालयाला यात हस्तक्षेपाची मागणी केली आहे, विनंती केलेली आहे. न्यायालयानं स्वतः महाराष्ट्र बंदच्या मुळे ज्यांचा ज्यांचा रोजगार बुडाला त्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या व्यापाऱ्यांच्या आघाडीनं तसं विनंती करणारं पत्र म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाला लिहिलंय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याची दखल घ्यावी अशी विनंती आहे. कायदेशीर दृष्ट्या सांगा, असे बंद हे रोजगारावर घाला घातला म्हणून नुकसान भरपाई मागण्यासाठी पात्र ठरतात का? इतिहासात तसं एकदा झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांनाही दंड भरावा लागलाय. आत्ताच्या घडीला हा दंड कोणी भरायचा आहे? सगळ्यात अगोदर मला एक पार्श्वभूमी सांगायची आहे, त्याचं उत्तर मी देतोच. पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या एका तरुण मित्रांनी आता मनसेच्या स्पष्टपणे सांगितलं की जे त्या करोनांना मारत होते का असा प्रश्न उपस्थित केला, तर मी त्याला जोडून पुढे असं म्हणतो की हा बंद लखीमपूर साठी नाहीये. हा बंद 1000 करोड रुपये जे कारखान्याच्या दलालीतून घेऊन सीबी आपलं म्हणजे इन्कम टॅक्स जे काम करत आहे त्याच्यानंतर अनिल देशमुख जे आणखीन सापडत नाहीत वॉन्टेड आहेत, हा बंद त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की शरद पवार मागे ईडी पासून आम्ही आमच्याच मुलाखतीनंतर सीपीला जाऊन घरी जाऊन विनंती करावी लागली होती, जर तुम्ही लोक घेऊन बाहेर पडलात तर सीआरपीसी आम्हाला लागू करावं लागेल. त्या सगळ्या गोष्टीची म्हणजे काय म्हणतो त्याला आपण एकत्रितपणे गणिताचं उत्तर म्हणजे लखीमपूरचा वापर आणि ह्या सगळ्या यंत्रणेपासून सुटका असे शरद पवारच्या डोक्यातलं कॅल्क्युलेशन आहे आणि हा कॅल्क्युलेशन हे चुकीचं आहे, हे असंविधानिक आहे. त्यामुळे लखीमपूरचा वापर आता तरी करू नका. गोवारींचा केला, गोवारींच्या वेदना आणखीन जिवंत आहेत, आणखीन त्यांना न्याय नाही. आता मी पुढे जाऊन उत्तर देतो की ह्या बंदला या बंदची पार्श्वभूमी काय असेल कायदेशीर आणि या बंदला म्हणजे नुकसान भरपाई द्यावी लागेल की नाही. मला तुम्हाला पण सांगायचंय काय शरद पवार त्या घडाळीच्या ऑफिसमध्ये तुम्ही बोलून काय न्याय करणार आहेत का? लखीमपूरचा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर 1 असलेल्या जी ऑनरेबल चीफ जस्टिसच्या पीठाने या बाबीची दखल घेतलेली आहे. न्याय प्रविष्ट प्रकरण आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिरेक्शन दिलेले, इव्हिडन्स सिक्युअर करायला सांगितलेले. शरद पवार मराठ्यांच्या बाबतीमध्ये जशी तुम्ही वकिलांची फौज फौज बोलला होता ना, ती फौज लखीमपूर साठी तुम्ही उभी करा ना. आणि तुम्हाला जर एवढी जर तुमच्या खुमखुमी आहे तर तुम्ही डिरेक्शन मागा. वेस्ट बेंगाल मध्ये तो खटला चालवण्यासाठी, महाराष्ट्रात तो खटला चालवण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या तुम्ही काही करत नाही आहात. तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाला वेठीस धरल्यासारखं वागत आहात. ठीक आहे, काही पुढे जाऊन हा सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे आणि अशा कंटेम्प्टच्या विरुद्ध आम्ही आमच्यासारखे संविधानवादी माणसं आम्ही उभे राहू. त्याचं कारणही स्पष्ट आहे. 13,000 करोड जीडीपीचं नुकसान आहे. 7,000 म्हणजे एकूण कर्मचारी कामगार नुसते एका याच्यामध्ये आहेत म्हणजे मुंबईच्या एपीएमसी मार्केटला आहेत.
आणि असे लाखो आणि हजारो कामगार आज एका दिवसाची रोटी नाही तुमच्यासाठी शान वाटत असेल तर म्हणजे बंद 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 अरे आमच्यासाठी पोट आहे आणि आमच्यासाठी ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते आपल्या भावना पोहोचलेल्या आहेत. वेळमर्यादेपोटी आपल्याला थांबवतोय. वैशालीताई नागवडे आता आपल्याला दिसू लागल्यात, त्या बोलतीलच थोड्या वेळाने. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ. वेळमर्यादेपोटी एक छोटी विश्रांती घेतो. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय.